खादी विभाग के चेयरमैन सन्मान्य विनय कुमार सक्सेना जी, कॉयर बोर्ड के चेयरमैन सन्माननीय कुप्पू रामूजी, आता ज्यांनी भाषण केलं ते आमचे मित्र आशा पटेल जी, सन्माननीय विकास आयुक्त शैलेश सिंह, या विभागाच्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी सीईओ, त्याचप्रमाणे सन्माननीय मोहन उडावडेकर करपे व अन्य सर्व मान्यवर उपस्थित बंधु भगिनीनो आणि मित्रो, जास्त बोलत नाही, मूळ कार्यक्रमाला वेळ होतोय, मला एवढंच सांगायचं आहे, हे आज तीन दिवस म्हणजे उरलेले दोन दिवस जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम स्थानिक लोकांनी, पुरुष महिला आणि तरुण तरुणींनी ऐकावा, आत्मसात करावा, प्लीज कोणी बोल नका, आत्मसात करावा आणि भविष्यासाठी कार्यान्वित व्हावा या स्तुत्य हेतूने हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात घेतला आहे। माननीय मोदी साहेबांमुळे, माननीय अमित जी शाह यांच्यामुळे मला केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सामावून घेतल्यानंतर हा विभाग मिळाला। बऱ्याच जणांना अज्ञान असल्यामुळे राणे ने काय सूक्ष्म मिळाला, चेष्टा करणं सिंधुदुर्ग आगे आहे, पुढे आहे, पण त्याचा फायदा उठवावा, प्रगती करावी, आर्थिक सुबत्ता यावी, हा जिल्हा हा कोकण समृद्ध व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, याच हेतूने मी या खात्याचा उपयोग करतोय। आमचे मित्र पाशा पटेल यांना एक गोष्टीपासून थांबावं लागतं, ते काम विधानसभेत आम्ही सोबत होतो, अध्यक्षांना करावं लागत होतं। हा माणूस कष्टाळू आहे, शेतकरी आहे, आणि आम्ही शेतकरी म्हणजे पाशा पटेल गडांकडे बोट दाखवायचो, शेतीवर चर्चा का पाशा पटेल उभे राहिले का अध्यक्षांना एकच काम, बाबा बसावं बसावं, तेव्हा पुढे बसायचे। फार ज्ञान आहे, फार अभ्यास आहे, हे खरे आमच्या गोपीनाथ मुंडेंचे मित्र, नंतर माझे मित्र झाले, खरं शेतीमधले जाणकार आहेत। आता त्यांनी सांगितलं मला, त्यांनी बांबूची रोपं दिली, त्यांचा शब्रोग राणेंना बांबू दिला, मालवणीत शब्दाचा अर्थ वेगळा आहे, वेगळा आहे, राणेंच्या हातात रोपं दिली, ती लावण्यासाठी दिली, आणि ही लातूर जातीची आहे। या देशात आसाम, लातूर या ठिकाणी उत्तम बांबूची जात निर्माण होते, ज्याला किंमत आहे, ही आपण अगरबत्ती बनवतो, देवाजवळ लावतो, तिचा बांबू जो आहे हा आसाम किंवा लातूरचा आहे, उत्पन्न चांगलं आहे, आपण पाहत नाही, आपण आंबा आणि काजू याच्याकडेच पाहतो, बांबूच्या झाडाकडे लक्ष नाही। कुठे कंपाऊंडला दोन चार बांबू मिळावे म्हणून आम्ही बांबू लावतो, म्हणजे रोपण करतो, पण बांबू एक उत्पन्नाचं साधन आहे। आतमध्ये इथे आलेल्या प्रत्येकाने फेरफटका मारावा, मोहनने आणि करपेने संजीवनी काय काय केलं आहे, काय होऊ शकतं, वापरात काय काय येऊ शकतो आणि त्यामधून उत्पन्न कसं मिळू शकतं हे पाहिल्यानंतर समजेल आणि त्या व्यवसायाकडे प्रवृत्त व्हावं, आकर्षित व्हावं म्हणून हे सगळं प्रयोजन आजच्या कार्यक्रमाचं आहे। एवढे अधिकारी दिल्लीहून आलेले आहेत, मुंबईवरून आलेले आहेत, पाशा पटेलला आमंत्रण नसताना हा माणूस पोचतो, लोकहितासाठी, लोककल्याणासाठी, लोकांनी इकडे यावं, शेतीत पण काय करू शकतो हे पण त्यांनी दाखवून दिलंय लातूर त्यांच्या गावी, आणि म्हणून कोकणवासियांनी, सिंधुदुर्गवासियांनी उदरनिर्वाहाचं साधन आणि 21व्या शतकात रोजगाराचं साधन काय आहे हे आमच्या मोहनकडून, करपेंकडून जे बनवलंय ते पाहून त्याचं अनुकरण करावं हे सांगण्यासाठी माईक मी घेतला। मला भीती होती पाशा कधी थांबतात, मला कधी माईक मिळतो, पण ते थांबले आणि मी तुमच्याशी 2 मिनिटं बोलू शकतो। आजच्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि उद्योजक व्हा, माझी एवढीच विनंती आहे, उद्योजक व्हा,
बेकार्यांना रोजगार निर्माण करून द्या. आर्थिक सुबत्ता या जिल्ह्यात आणा. या जिल्ह्यात गरिबी असता कामा नये आणि ती नष्ट करायची ताकद तुमच्यात आहे. आमचे अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करायला आले, त्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करा, ते तुम्हाला मदत करतीलच. पण तुम्ही मदत घ्यायची तयारी दाखवली पाहिजे, ती घ्यावी अशी विनंती करतोय. आमच्या पुढच्या कार्यक्रमाला मी जात असताना मोहन आणि करपे यांना धन्यवाद देतो. तुम्ही तुमच्यातली कला बांबू रूपाने आम्हाला इथे दाखवली, त्याबद्दल फार ऋणी आहे. विश यू ऑल द बेस्ट, तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळो. धन्यवाद. आपल्या अनमोल अशा मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने